नमस्कार मित्रांनो, AKA परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मीच होईल आरोग्यसेवक. या सिरीजमध्ये जे काही आपण घटक इन्क्लूड केलेले आहेत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून 100% नाही तर 101% उपयोगी पडणारे आहेत. म्हणून मित्रांनो, आजचं जे काही चॅप्टर आहे ते आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. मित्रांनो, या लेक्चरमध्ये 100% जे काही क्वेश्चन पर्यावरणीय व्यवस्थापनेवरती येऊ शकतात ते घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारे व्हिडिओला स्किप करायचे नाही. आणि मित्रांनो, याच प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ सिरीज हवी असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ आहे हे अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. जर मित्रांनो मनापासून जर व्हिडिओ आवडत असेल तरच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी भविष्यामध्ये जे काही व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा वेळेचा अपव्यय होऊ न देता आपण या व्हिडिओ लेक्चरला सुरू करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे की जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून काय तयार होत असते. तर मित्रांनो, एक प्रकारची परिसंस्था तयार होते. तर मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त नाही, परंतु कुठंतरी तुम्हाला परिसंस्था म्हणजे काय हे समजलं पाहिजेत, म्हणून आपण हे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, कुठल्याच प्रकारे तुम्हाला जे काही अर्धवट स्वरूपाची माहिती असते ते मी देण्याचा प्रयत्न नाही करत, तर 100% माहिती मिळावी हाच माझा एक उद्देश असतो. तर मित्रांनो, बघूया की जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी जी काही आंतरक्रिया आहे हे सर्व मिळून काय तयार होत असते, तर परिसंस्था. तर कशा प्रकारची परिसंस्था? तर मित्रांनो, हे जे काही चित्र दिलेलं आहे याला बघा. मित्रांनो, जे काही गवत किंवा घास आहे हे जे काही त्याचं अन्न आहे हे सूर्यप्रकाशापासून घेत असते, या चित्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे. एक मिनिट फक्त पेन. ओके, हे बघा, या सूर्यप्रकाशापासून या गवताला काय मिळत आहे, तर अन्न. तसेच मित्रांनो, हे जे काही गवत आहे हे काय खात असते, तर नागतोडा खात असते. मित्रांनो, यानंतर या नागतोड्याला कोण खात असतो, तर बेडूक खात असतो. आणि बेडकाला कोण खात असतो, तर साप. मित्रांनो, तसेच सापाला कोण खात असतो, तर हे आपल्याला घार दिसून येत आहे. तसेच मित्रांनो, हे जे काही सूक्ष्म घटक आहेत हे जे काही घार समजा मृत पावली त्यानंतर हे जे काही सूक्ष्म घटक आहे कुठंतरी या घारीचं हे करत असते, विघटन करत असते. तर मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे जस्ट अ मिनिट. ओके, कोणत्या भागातील विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते? तर त्याचे उत्तर आहे दक्षिण भारतामध्ये. तसेच पर्यावरणाचे मुख्यतः किती व कोणते प्रकार पडतात? तर मित्रांनो, दोन. एक म्हणजे नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा प्रकार म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. मित्रांनो, पर्यावरणाचे मुख्यतः दोन प्रकार पडत असतात, ते लक्षात असले पाहिजे. एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरे म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. तर मित्रांनो, तसेच या पर्यावरणामध्ये कोणत्या दोन प्रमुख घटकांचा समावेश होतो? तर एक म्हणजे जैविक घटक आणि दुसरं म्हणजे अजैविक घटक. मित्रांनो, आपल्याला पर्यावरणामध्ये वावरत असताना आपल्याला जैविक घटक आणि अजैविक घटक दोन्ही प्रकारचे घटक हे दिसून येतात, तेच दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. तसेच मित्रांनो, पर्यावरणीय जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याच्या शास्त्रात काय म्हणतात? तर त्याला पारिस्थितिकी किंवा इकोलॉजी म्हणतात. मित्रांनो, असा प्रश्न विचारू शकतात की पारिस्थितिकी म्हणजे काय किंवा इकोलॉजी म्हणजे काय. तर मित्रांनो, पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील जो काय आंतरसंबंध आहे याचा अभ्यास करण्याचे शास्त्रास काय म्हणतात? तर पारिस्थितिकी म्हणजेच इकोलॉजी. तसेच मित्रांनो, फादर ऑफ इकोलॉजी कोण आहेत याचे जे काही उत्तर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास काय म्हणतात? तर त्याला परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम म्हणतात. मित्रांनो, अगोदरच आपण वरती बघितलेलं आहे परिसंस्था कशाला म्हणतात. प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाचाही हाव पूर्ण करण्यास नाही. हे काही जे काही विधान केलेले होते हे कोणी केले होते? तर याचे उत्तर आहे महात्मा गांधी. मित्रांनो, महात्मा गांधी काय म्हटले आहे? तर प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाचीही हाव पूर्ण करण्यास नाही. मित्रांनो, महात्मा गांधीच्या मते जी काही हे आहे पृथ्वी हे प्रत्येकाची गरज पूर्ण करू शकते, परंतु हाव पूर्ण करू शकत नाही. तसेच किरणोत्सारामुळे बाहेर पडलेली अल्ट्राव्हायलेट किरणे, इन्फ्रारेड किरणे ही किरणोत्साराच्या कोणत्या प्रकारात मोडते? तर त्याचे उत्तर आहे नैसर्गिक.
तसेच मित्रांनो, एक्सरे अणुभट्ट्यांमधून होणारा किरणोत्सार हे किरणोत्साराच्या कोणत्या प्रकारात मोडते, तर त्याचे उत्तर आहे मानवनिर्मित। तसेच एक्सरेच्या उच्च प्राणांमुळे काय निर्माण होतात, तर मित्रांनो जे काही कॅन्सरकारी जे काही अल्सर आहे हे निर्माण होत असतात। मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील आणि याच प्रकारे जर सिरीज हवी असेल तर मित्रांनो कमेंट करत चला आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा जे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की भविष्यामध्ये जे काही मी व्हिडिओ टाकणार आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तसेच मित्रांनो जे काही आपण हे जे काही PDF तयार करत आहे हे जर तुम्हाला हवे असतील तर त्याकरता तुम्हाला 777006245 या नंबरवरती मित्रांनो तुम्हाला कॉल करायचा आहे, म्हणजे व्हॉट्सअप मॅसेज करायचा आहे, कॉल करायचा नाही जेणेकरून, कारण की जे काही कॉल असतात हे नियमितपणे सुरूच असतात, त्यामुळे मित्रांनो या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे की जे काही आरोग्यसेवक आहे या संबंधीची तुम्हाला नोट्स हवी आहे। आणि मित्रांनो यासाठी फक्त तुम्हाला जी काही फीस ठेवलेली आहे आपण ते फक्त 100 रुपये ठेवलेली आहे। मित्रांनो 100 रुपयामध्ये तुम्हाला जे काही मी नोट्स प्रोव्हाइड करणार आहे ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून 100% नाही तर 101% उपयोगी ठरणार आहे। मित्रांनो जे काही IBPS पॅटर्नने जो काही सिलॅबस दिलेला आहे त्या सिलॅबसनुसारच आपण जे काही नोट्स आहे ते बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कुठेतरी मित्रांनो फक्त सराव म्हणून जरी तुम्ही त्या नोट्सचा वापर केला तरी तुम्हाला 40 पैकी 35+ मार्क मिळवणे, म्हणजे 40 क्वेश्चनपैकी 35+ क्वेश्चन तुमचे जे काही करेक्ट आहेत हे होण्याची शक्यता आहे मित्रांनो। म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारे मित्रांनो वेळेचा अपव्यय न करता हे जे काही नोट्स आहेत हे तुम्हाला परचेस करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल याचा। तर यानंतरचा प्रश्न आहे एक्सरेच्या उच्च प्राणांमुळे काय निर्माण होतात, तर त्याचे उत्तर आहे कॅन्सरकारी अल्सर। शरीरातील ऊतींचा नाश कशामुळे होतो, तर त्याचे उत्तर आहे किरणोत्सारामुळे। जड बदल घडून येणे तसेच दृष्टीवर हानिकारक परिणाम कशामुळे घडून येतात, तर त्याचे उत्तर आहे किरणोत्सारामुळे। तसेच कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय प्रश्नांवर चर्चा करण्यात येऊन पर्यावरण सुसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे पर्यावरण विभागाची स्थापना केली गेली, तर त्याचे उत्तर आहे चौथ्या। तसेच मित्रांनो कोणत्या सालापासून पर्यावरण आणि पर्यावरण आणि वनविषयक कार्यक्रमांचे नियोजन प्रवर्तन व प्रबोधन करण्याचे कार्य करत आहे, तर त्याचे उत्तर आहे 1985। तसेच मित्रांनो युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे युनिपची जी काही स्थापना आहे हे करण्यात आली तर कधी, तर मित्रांनो 1972। मित्रांनो कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चनमध्ये एरर दिसून येणार नाही, कारण की आपण जो काही हे जे काही संदर्भ आहे तर हे 10वीच्या पुस्तकातील सर्व क्वेश्चन घेतलेले आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही आहे। मित्रांनो जो काही IBPSने पॅटर्न दिलेला आहे तो 10वीच्या पुस्तकाचा ॲज इट इज त्यांनी उचललेला पॅटर्न आहे मित्रांनो, म्हणून 10वीच्या पुस्तका कुठल्याही प्रकारे प्रश्न जाणार नाही। मित्रांनो त्या पुस्तकामध्ये कुठल्याही प्रकारचा जर कोण्या संस्थेचा जर उल्लेख जरी झाला तरी आपण त्या संस्थेविषयी पूर्णची पूर्ण माहिती उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून तुम्हाला कोणत्याच प्रकारे या व्हिडिओला स्किप करायचे नाही। आणि मित्रांनो हे जर तुम्हाला नोट्स खरंच पाहिजे असतील तर जो काही मी नंबर दिला आहे त्यावरती 100 रुपये पेमेंट करून तुम्हाला हे नोट्स मिळून जातील। तर बघूया यानंतरचा प्रश्न, युनिपचे मुख्यालय कोठे आहे, तर त्याचे उत्तर आहे नैरोबी केनिया। तसेच वन्यजीव संरक्षण कायदा 1972 कोणत्या कलमानुसार वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवांपासून बनविलेल्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे, तर त्याचे उत्तर आहे कलम 49 ब। अतिशय महत्त्वाची कलम आहे मित्रांनो, तर ही जी कलम आहे हे भारतीय संविधानातील नसून वन्यजीव संरक्षण कायदा 1972 कलम आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। कलम 19 ब नुसार वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवांपासून बनविलेल्या वस्तूंच्या वापरांवर बंदी घालण्यात आली आहे। तसेच यानंतरचा प्रश्न आहे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 कोणत्या कलमानुसार जर एखाद्या व्यापाऱ्याकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तूंचा साठा असेल तर तो त्वरित जाहीर करणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे, तर त्याचे उत्तर आहे कलम 49 क। तसेच मित्रांनो एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे काय, तर आनुवंशिक विविधता। मित्रांनो जर एकच जात असेल तर त्याला जेनेटिक डायव्हर्सिटी असे म्हणतात, तर काय तर मित्रांनो समजून घ्या की एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे काय, तर आनुवंशिक विविधता म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी। तसेच निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात याला काय म्हणतात, तर यांना प्रजातींची विविधता
म्हणजे स्पेसिस डायव्हर्सिटी असे म्हणतात. मित्रांनो, देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणाऱ्या वनाला काय म्हणतात? तर त्याला देवराई असे म्हणतात. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या की देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणाऱ्या वनाला काय म्हणतात? तर देवराई म्हणत असतात. तसेच मित्रांनो, भारतात किती देवरायांची संख्या नोंदवली आहे? तर त्याचे उत्तर आहे 13,000 पेक्षा अधिक. मित्रांनो, पुस्तकामध्ये कुठेतरी या स्वयंसेवी संस्थेचा उल्लेख आलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्थेचा सुद्धा अभ्यास आलेला आहे. तर मित्रांनो, यांची जी काही हेडक्वार्टर आहेत हे कुठे आहेत तर लक्षात घेऊया. मित्रांनो, पहिला आहे जे काय बॉम्बे नॅचर, एक मिनिट फक्त पेनचा कलर चेंज करायचा आहे. ओके, तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचं जे काही हेडक्वार्टर आहे ते मित्रांनो मुंबई येथे आहे, लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच CPR एन्व्हायरमेंट ग्रुप याचे जे काही हेडक्वार्टर आहे ते न्यू चेन्नई येथे आहे. गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंटल सेल याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. तसेच चिपको सेंटर तेहरी गढवाल येथे आहे. सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन कुठे आहे? तर अहमदाबादमध्ये आहे मित्रांनो. केरळ शास्त्र साहित्य परिषद कुठे आहे? तर त्रिवेंद्रम येथे आहे. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन पुणे येथे आहे. तसेच विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर, मित्रांनो हे विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर आहे हे कुठे आहे? तर अहमदाबाद येथे आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था कोणकोणते आहेत? तर एक म्हणजे निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था म्हणजेच IUCN, याचे जे काय मुख्यालय मित्रांनो हे ग्लँड या ठिकाणी स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. तसेच इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज म्हणजेच IPCC चे मुख्यालय जिनिवा येथे आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम म्हणजे युनिपचे जे काही मुख्यालय ते नैरोबी केनियामध्ये आहे, आताच बघितलं होतं आपण. तसेच मित्रांनो, जे काही वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड आहे म्हणजे WWF याचे जे काही मुख्यालय हे न्यूयॉर्कमध्ये आपल्याला दिसून येते. तसेच वर्ल्ड लाईफ इंटरनॅशनल याचे जे काही मुख्यालय हे केम्ब्रिजमध्ये आहे. तसेच हरित हवामान निधी याचे जे काही हरित हवामान निधी याचे जे काही मुख्यालय आहे ते सोंगडो दक्षिण कोरिया या देशामध्ये आहे. तसेच मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की ग्रीन पीस ही जी काही पर्यावरणाविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण की असा सुद्धा प्रश्न विचारलू शकतात की जगातील सर्वात मोठी पर्यावरणाविषयी कार्यरत असणारी संस्था कुठली आहे? तर त्याचे उत्तर आहे ग्रीन पीस. मित्रांनो, 26 देशांमधील 25 लाखांहून अधिक व्यक्ती तिच्या सभासद आहेत. वरील संस्थांच्या कामाविषयी तुम्हाला थोडीशी माहिती वाचायची आहे मित्रांनो. हे 10वीच्या जे काही विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी आहे की वरील संस्थांच्या कामाविषयी माहिती मिळवा म्हणून. आपल्याला फक्त जे काही प्रश्न दिलेले आहेत मित्रांनो त्याचे जे काही हेडक्वार्टर आहेत हे लक्षात ठेवायचे आहे, जेणेकरून परीक्षेत या घटकावरती जर कुठंतरी क्वेश्चनिंग झाली तर ते तुमची सुटता कामा नये. मित्रांनो, खरंच व्हिडिओ जर मनापासून आवडत असेल तर लाईक करायला विसरत नको जात जो, आणि कमेंट मित्रांनो जरूर करा, जेणेकरून या अशाच प्रकारचे मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल. तसेच मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे की जगातील जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा किती स्थळांची नोंद केली गेली आहे? तर त्याचे उत्तर आहे 34. ओके, तसेच कोणती संघटना विविध देशांतील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी म्हणजेच रेड लिस्ट तयार करत असते? तर त्याचे उत्तर आहे IUCN म्हणजे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना. मित्रांनो, जी काही आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना आहे म्हणजेच IUCN हे काय करत असते? तर जे काही देशामध्ये धोक्यात आलेले वन्यजीव असते यांची या प्रजातींची यादी तयार करत असते आणि जे काही रेड लिस्ट आहे हे पब्लिश करत असते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की जागतिक वन्यजीव निधी WWF या संघटनेने 2008 साली एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार गेल्या 35 वर्षांमध्ये 1975 ते 2005 म्हणजेच जगातील प्राण्यांच्या सर्वसाधारणपणे किती टक्के प्रजाती नष्ट झाल्या आहेत? तर लक्षात असू द्या मित्रांनो, 30% प्रजाती ह्या नष्ट झालेल्या आहे पृथ्वीतलावरील. मित्रांनो, ही फार चिंतेची बाब आहे. हा प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे, म्हणून लक्षात असू द्या की जागतिक वन्यजीव निधी ही जी काही संघटना या संघटनेने 2008 एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार त्यांनी सांगितलं की गेल्या 35 वर्षांमध्ये म्हणजे 1975 ते 2005 या कालावधीमध्ये जगातील प्राण्यांच्या सर्वसाधारणपणे मित्रांनो 30% प्रजाती हे नष्ट झाले आहेत. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की जे काही आसामचे मानस अभयारण्य आहे, मित्रांनो याच प्रश्नामध्ये दोन प्रश्न कव्हर आहे की मानस अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्याचे उत्तर आहे आसाम.
तसेच आसामची राजधानी कोणती आहे तर ती आहे दिसपूर. मित्रांनो, जे काय आसामचं जे काय मानस अभयारण्य आहे हे कोणत्या प्राण्याला धोका उत्पन्न झाला आहे याच्यापासून बघू. एकशिंगी गेंडा. मित्रांनो, आसामच्या मानस अभयारण्यातील एकशिंगी गेंडा आहे या प्राण्याला कुठंतरी धोका उत्पन्न झालेला आहे. तसेच आसाममधील कोणत्या अभयारण्यास धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर यांचा फटका बसलेला आहे तर त्याचे उत्तर आहे मानस. मित्रांनो, आसामचा उल्लेख आला तर मानस हे उत्तर असणार आहे तुमचं. तसेच आसाममध्ये जो काही जोरहाट येथील कोकिलामुख जंगल आहे त्याला आपण काय म्हणून ओळखतो तर त्याला मित्रांनो मोलाई जंगल म्हणून ओळखतो. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या की जे काही मोलाई आहेत जाधव मोलाई पयांग यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, आसाममध्ये जे काही जोरहाट येथील ठिकाण आहे कोकिलामुखचं जे काही जंगल होतं मित्रांनो, त्या जंगलामध्ये त्यांनी 1360 एकरचे मित्रांनो जे काही झाडं येथे लावलेले आहेत म्हणून त्यांना जो भारत सरकारने एक पुरस्कारसुद्धा दिलेला आहे त्याचं नाव आहे पद्मश्री. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे की जे काय आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख जंगल आहे तर हे कोण्या नावाने ओळखले जाते तर मित्रांनो मोलाई जंगल. मित्रांनो, या मोलाई जंगलामध्ये 1360 एकरचे जे काही जंगल वसवणे हे सोपं नाही मित्रांनो, म्हणून या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखण्यात येते. कारण की याची जी काही स्थापना आहे हे कोणी केली होती तर जाधव मोलाई पयांग. नाव लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तसेच जे काही ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम आहे हे केव्हा आणण्यात आला तर 2011 मध्ये आणण्यात आला आहे मित्रांनो. तसेच कोणती पर्यावरणविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे तर त्याचे उत्तर आहे ग्रीन पीस. आताच आपण बघितलं होतं की मित्रांनो जी काही जगामध्ये पर्यावरणाविषयी जी काय कार्यरत आहे संस्था अशी सर्वात मोठी संस्था कोणती तर ती आहे ग्रीन पीस. कोणत्या ज्ञानाची नोंद करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे तर त्याचे उत्तर आहे पारंपरिक. मित्रांनो, कुठंतरी तुम्हाला जर नोट्स खरंच आवडत असतील तर जे काही नोट्स आहे हे फक्त तुम्हाला 100 रुपयामध्ये आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याकरता मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जर नोट्स घेतल्या नसतील तर वरही दिलेला जो काही नंबर आहे तसेच मी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवेल नंबर, त्या नंबरवरती आपण फोनपे गुगल पे किंवा ॲमेझॉन पे करून PDF आहे ते तुमच्यापर्यंत मिळवू शकता. मित्रांनो, PDFची जी काही प्रिंट आहे ते तुम्ही काढू शकणार आहे. PDFच्या पानांची संख्यासुद्धा आपण कमी ठेवलेली आहे कारण की जो काही प्रिंटचा खर्च आहे तो तुमचा वाचला पाहिजे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या प्रदूषणामुळे जनुकीय बदल घडून येतात तर त्याचे उत्तर आहे किरणोत्सारी. मित्रांनो, जे काही किरणोत्सारी प्रकाराचं जे काही प्रदूषण आहे त्यामुळे मित्रांनो जे काही जेनेटिक्स बदल असतात ते घडून येत असतात. तसेच जगातील एकूण वनस्पती प्रजातीपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती कोठे आहेत तर प्रदेशनिष्ठ असतात मित्रांनो. तसेच जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर त्याचे उत्तर आहे 22 मे. मित्रांनो, जरी जागतिक जैवविविधता जरी दिसून आलं तरी 22 तारखेमध्ये 2-2 हा कॉमन दिसत आहे म्हणून हे जी काही तारीख आहे लक्षात ठेवणे अतिशय सोपी आहे की जागतिक जैवविविधता दिन कोणता तर 2-2 मे म्हणजे 22 मे 2-2 मे लक्षात ठेव म्हणजे लवकर लक्षात राहील तुमचे. तसेच दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी कोणत्या कलमानुसार घालण्यात आली आहे तर त्याचे उत्तर आहे कलम 49 अ. तसेच ध्वनी प्रदूषण नियंत्रण व नियम कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला तर त्याचे उत्तर आहे 2000. तसेच पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास काय म्हणतात तर त्याचे उत्तर आहे मित्रांनो परिसंस्था. आपण वरतीच बघितलेलं आहे परिसंस्था कशाला म्हणतात. तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला तर त्याचे उत्तर आहे 1986. मित्रांनो, जे काही शब्द आहे त्या शब्दाकडे लक्षात असू द्या. कुठं का म्हणजे प्रश्न जरी तुम्हाला सारखा दिसत असला तरी जे काही वाक्यरचना आहे ते चेंज असते त्याच्यामुळे जे काही उत्तर आहेत ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करत जा की पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला तर त्याचे उत्तर आहे 1986. तसेच पर्यावरणावर परिणाम करणारा जो काही नैसर्गिक घटक आहे तो कोणता आहे तर त्याचे उत्तर आहे ज्वालामुखी. तसेच पर्यावरणावर परिणाम करणारे मानवनिर्मित घटक कोणते तर त्याचे उत्तर आहे नागरीकरण. पश्चिम बंगालमधील कोणते अभयारण्य हे वाघांसाठी राखीव आहे तर त्याचे उत्तर आहे सुंदरबन. भात पिकावर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर काय येतात तर त्याचे उत्तर आहे नागथोडा. मित्रांनो, जे काही भात पिकं आहेत मोठ्या प्रमाणावर काय येत असतात तर नागथोडा. मित्रांनो, या प्रश्नावरून लक्षात ठेवा की भात पिकामध्ये सर्वात जास्त भात पिकावर कोणत्या प्रकारचे अन्न साखळी असते तर ते लक्षात घेऊ. मित्रांनो, भात पीक खाण्यासाठी नागतोडा येत असतो. तसेच नागतोडाला जो काही खाण्यासाठी जे काही बेंडूक आहे हे येत असते मित्रांनो आणि बेंडकाबरोबरच साप येत असतात. लक्षात असू द्या की जे काही भात पीक आहे याच्यावर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नागतोडे येत असतात. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मित्रांनो बेंडूक
शेतकरी बेंडकाचा सुद्धा वापर करत असतात. तसेच मानस अभयारण्य कोठे तयार कोठे आहे, तर त्याचे उत्तर आहे आसाम. अगोदरच बघितलेलं होतं आपण. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची जी काही स्थापना आहे कोणत्या साली करण्यात आली, तर त्याचे उत्तर आहे 2010. मित्रांनो, जे काही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आहे याची स्थापना कोणत्या साली करण्यात आली, तर त्याचे उत्तर आहे 2010. तसेच वनसंवर्धन कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला, तर त्याचे उत्तर आहे 1980. तसेच वन्यजीव संरक्षण कायदा केव्हा अंमलात आला, तर 1972. मित्रांनो, वनसंवर्धन कायदा जर म्हटलं, संवर्धन म्हणजे वनांचा विकास करण्यासाठी जो काही कायदा तयार करण्यात आला होता, तर त्याचे उत्तर आहे 1980. तर मित्रांनो, जे काही वन्यजीव यांचं जे काही संरक्षण आहे याच्यासंबंधी जो काही कायदा अंमलात आला होता, तर तो आला होता 1972 मध्ये. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होता कामा नये. तसेच जे काही शेकरूखार आहे हे कोणत्या प्रजातीची आहे, तर ते आहे अनिश्चित. तसेच शेकरूखार हे धोक्यात आलेल्या कोणत्या प्रजातीचे उदाहरण आहे, तर अनिश्चित आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या. सुंदरबन अभयारण्य कोठे आहे, तर पश्चिम बंगाल येथे आहे, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच स्वयंपोषी वनस्पती या अन्नसाखळीतील कोणत्या पातळीवर आहेत, तर त्याचे उत्तर आहे उत्पादक. मित्रांनो, कुठेतरी पर्यावरणीय व्यवस्थापन हा घटक अभ्यासत असताना आपल्याला त्या पुस्तकात चिपको आंदोलनाविषयी उल्लेख दिसला होता, म्हणून आपण चिपको आंदोलनावर जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, राज्य लेवलवरती जे काही विचारण्यात येऊ शकतात, ते आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तसेच तुम्हाला जर चिपको आंदोलनाविषयी जे काही प्रश्न आहेत हे जर अपूर्ण वाटत असतील, तर तुम्ही तुमच्या परीने चिपको आंदोलन कव्हर करू शकता, जेणेकरून परीक्षेत या घटकावरती जर क्वेश्चन झाला तर तुमचा सुटता कामा नये. तर मित्रांनो, काय आहे चिपको आंदोलन समजून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जे काही चिपको आंदोलन आहे याकरता 1731 मध्ये राजस्थान राज्यातील जोधपूरमधील जे काही खेजराली गाव आहे येथील खेजरी जे काही वृक्ष आहे याचे संरक्षणासाठी अमृतादेवी बिष्णोई यांनी बलिदान दिले होते. मित्रांनो, हा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे, बऱ्याचदा परीक्षेत येऊन गेलेला आहे की 1731 मध्ये राजस्थान राज्यातील जोधपूरमधील खेजराली गावातील खेजरी वृक्ष संरक्षणासाठी कोणी बलिदान दिले होते, तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे अमृतादेवी बिष्णोई. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, लक्षातच असू द्या. तसेच मित्रांनो, जे काही चिपको आंदोलनाचे प्रणेता आहेत ते कोण आहेत, तर त्याचे उत्तर आहे सुंदरलाल बहुगुणा. मित्रांनो, या हे जे काही चिपको आंदोलन आहे याचे प्रणेता सुंदरलाल बहुगुणा आहे. मित्रांनो, यांचे जे काही निधन आहे हे मला वाटतं 2021 मध्येच झाले होते, म्हणून हा प्रश्न या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे की लक्षातच असू द्या तुमचे की चिपको आंदोलनाचे जे काही प्रणेता आहेत ते कोण होते, तर सुंदरलाल बहुगुणा. मित्रांनो, जो काही कोविड 19 काळामध्ये यांना कोविड झाला होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता, लक्षात असू द्या. मित्रांनो, चिपको आंदोलनात सर्वप्रथम कोणी सुरुवात केली होती, तर सुंदरलाल बहुगुणा जरी ॲन्सर येत असला, तर त्याच्या अगोदर मित्रांनो अमृतादेवी बिष्णोई ह्या ज्या होत्या यांनी चिपको आंदोलनाची सुरुवात केली होती. हे दोन्ही गोष्टी लक्षात असल्या पाहिजे तुमच्या मित्रांनो. परंतु हे जे काही आंदोलन आहे हे सक्सेस नव्हतं झालं, त्याच्यामध्ये जवळपास मला वाटते वाचनामध्ये आलेलं आहे की 350+ महिलांनी आपले जे काही जीवाचं बलिदान आहे ते दिलं होतं 1731 मध्ये राजस्थानमध्ये, परंतु हे सक्सेस झालं नव्हतं. यानंतर जे काही चिपको आंदोलन आहे सुंदरलाल बहुगुणा यांनी चालवलेलं ते सक्सेसफुल होतं. तसेच मित्रांनो, सुंदरलाल बहुगुणा हे कोणत्या विचारसरणीचे होते, तर हे गांधीवादी विचारसरणीचे होते. तसेच चिपको आंदोलनाची सुरुवात उत्तराखंड राज्य, तेव्हा मित्रांनो हा जो काही उत्तराखंड राज्य आहे उत्तर प्रदेशमधील भाग होता, बरोबर आहे. तर चिपको आंदोलनाची सुरुवात कुठून झाली होती, तर उत्तराखंड राज्यातून झालेली आहे मित्रांनो. तसेच चिपको आंदोलनाची सुरुवात चमोली या जिल्ह्यामधून झाली आहे. चमोली हे सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर उत्तराखंड राज्यामध्ये आहे. तेव्हा ज्यावेळेस चिपको आंदोलन झालं होतं तेव्हा उत्तर प्रदेशचा भाग होता मित्रांनो. तसेच चिपको आंदोलनाची सुरुवात 1970 मध्ये सुंदरलाल बहुगुणा आणि कॉम्रेड गोविंदसिंह रावत तसेच चंडी प्रसाद भट्ट आणि श्रीमती गौरादेवी यांच्या नेतृत्वात झाली आहे. मित्रांनो, बऱ्याचदा हा प्रश्नसुद्धा महत्त्वपूर्ण आहे, बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न नेहमी बघायला मिळत असेल की श्रीमती गौरादेवी यांचा जो काही संबंध आहे कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे, तर मित्रांनो चिपको आंदोलनाशी संबंधित आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की जे काही श्रीमती गौरादेवी आहे यांचा संबंध कोणत्या आंदोलनाशी आहे, तर चिपको आंदोलन. तसेच चंडी प्रसाद भट्ट यांचा संबंध चिपको आंदोलनाशी संबंधित आहे आणि कॉम्रेड गोविंदसिंह रावत यांचासुद्धा जो काही संबंध आहे हा चिपको आंदोलनाशी आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, हे जे काही आंदोलन झालं होतं या 4 जणांच्या नेतृत्वामध्ये, तर केव्हा झाले होते, तर 1970 मध्ये.
तसेच सम्यक जीविका पुरस्कार कोणत्या आंदोलनाला मिळाला आहे, तर त्याचे उत्तर आहे चिपको आंदोलन. तसेच मित्रांनो, वृक्षमित्र या नावाने कोणाला ओळखतात, तर त्याचे उत्तर आहे सुंदरलाल बहुगुणा. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. कुठंतरी यांचे निधन आताच गेल्या काही वर्षामध्येच झालेलं आहे, म्हणून सुंदरलाल बहुगुणा हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मला वाटते यावरती प्रश्न हमखास विचारलाच जाणार आहे मित्रांनो, म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारे याला सोडायचं नाही आहे. पूर्णचे पूर्ण जे काही मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रश्न घेतलेले आहेत ते तुम्हाला रटायचेच आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही जो काही सिरीजला प्रतिसाद देत आहेत तो अतिशय चांगला आहे मित्रांनो, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि मित्रांनो, तुम्हाला जर खरंच नोट्स ह्या हव्या असतील तर तुम्ही 777-777-00-6-2-4-5-3, आता मी एक नंबर टाईप करतो, 777-00-6-2-4-5-3 या नंबरवरती मित्रांनो तुम्हाला कॉल करायचा आहे, म्हणजे व्हॉट्सअप मॅसेज करायचा आहे मित्रांनो. आणि 100 रुपयामध्ये 100 रुपये मित्रांनो, तुम्ही कुठलेही जर बुक डेपोमध्ये गेले तर तुम्हाला जवळजवळ मिनिमम 200 रुपयाच्या खाली तांत्रिक या घटकावरती पुस्तक मिळणार नाही मित्रांनो, परंतु आपण कंप्लीट अशा प्रकारची जी काही नोट्स आहे हे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या नोट्सच्या बाहेरील क्वेश्चन येणारच नाही मित्रांनो, याची तुम्हाला गॅरंटी देतो, कारण की आपण IBPSने जो पॅटर्न दिलेला आहे ऑन द पॅटर्न मित्रांनो, आपण त्याच पॅटर्ननुसार चालणार आहे आणि त्याच पॅटर्ननुसार जे काही नोट्स आहे ते बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हणून तुम्हाला मित्रांनो विनंती आहे की सर्वांनी हे नोट्स घ्या. याबरोबरच मित्रांनो, दोन तुम्हाला जे काही आरोग्यसेवक या पदासाठी जे काही टेस्ट सिरीज आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. तसेच यासोबतच तुम्ही जर ग्रामसेवकसुद्धा तयारी करत असाल तर ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि GKची जे काही PDF आहे ते सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे, फक्त 100 रुपयामध्ये. तर मित्रांनो, कुठल्याही प्रकारे तुम्हाला टाइमपास न करता ही जी काही आपण ऑफर ठेवलेली आहे याचा लाभ घेत आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढेच. तुमचे सर्वांचे मनापासून आभार. जर व्हिडिओ खरंच आवडत असेल तर लाईक करत चला, कमेंट करत चला आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यामध्ये मी जे काही व्हिडिओ लेक्चर घेऊन येणार आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.